आज विशेषतः पोलिसांच्या संदर्भात, पोलीस भरतीच्या संदर्भात मी कालही सांगितलं होतं त्याप्रमाणे आज अधिकचे 11,500 पदं हे भरण्याची मान्यता या ठिकाणी मंत्रिमंडळाने दिली आहे. त्यामुळे आता एकूण 20,000 पदांची भरती ही पोलीस विभागामध्ये या वर्षी आम्ही करू आणि आता एकत्रितपणे या भरतीची सुरुवात लवकरात लवकर या ठिकाणी करण्यात येईल. त्या संदर्भातली सगळी मान्यता आज मंत्रिमंडळाने दिलेली आहे. पीएफआयच्या संदर्भात जे काही या ठिकाणी वेगवेगळे पुरावे उपलब्ध आहेत, गेले 2-3 वर्ष 5 वर्ष जवळपास या संदर्भातले वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजवर केंद्रीय एजन्सीज देखील नजर ठेवून होत्या, एटीएसही नजर ठेवून होती. त्यातनं जे काही पुरावे मिळत आहेत त्यानुसार ही कारवाई चाललेली आहे. एकूणच या सगळ्यांची मंशा वेगवेगळ्या माध्यमातून समाजामध्ये फोड करून, भेद करून आणि त्या माध्यमातून भारताला खिळखिळं करण्याचं आणि भारतामध्ये एक प्रकारे अंद्रेस तयार करण्याचं काम हे लोक करत होते. म्हणून ही सगळी कारवाई चाललेली आहे. या कारवाईचे कुठलेही डिटेल्स हे मी सांगणार नाही, ते सगळे एजन्सीज योग्य वेळी सांगतील. गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय. सीबीआय मार्फत गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल झाल्याचं अर्थात रजिस्टर केलेलं आहे. नेमकं काय प्रकारचं विद्याप्रसार मंडळाची माहिती समोर येते? सीबीआयने कुठलाही गुन्हा गिरीश महाजनांवर दाखल केलेला नाही. या उलट जो या ठिकाणी सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झालेला होता मागच्या काळामध्ये तो सीबीआयला आम्ही ट्रान्सफर केलेला आहे. ते पूर्ण प्रकरणच केलेलं आहे. कारण त्याच प्रकरणामध्ये जी काही एक पेन ड्राईव्ह मी दिला होता, ज्या पेन ड्राईव्हमध्ये कशा प्रकारे खोट्या केसेस तयार करायच्या याचा सगळा खुलासा झाला होता आणि त्याच्यामागे कोणकोण होते याचा खुलासा झाला होता, हे सगळं प्रकरण आता सीबीआयकडे गेलेलं आहे आणि सीबीआय आता याची चौकशी करते आहे. त्यामुळे गिरीश महाजनांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र असेल, आमच्यावर खोट्या केसेस करण्याचं षडयंत्र असेल, या सगळ्या गोष्टीचा जो खुलासा पेन ड्राईव्हच्या माध्यमातून झाला होता आता त्याची चौकशी सीबीआय करते. एनसीपी नेता छगन भुजबळ ने कहा है कि सारे स्कूलों से सरस्वती जी की फोटो हटा देनी चाहिए. सर, एनसीपी नेता छगन भुजबळ जी ने कहा कि महाराष्ट्र में जितने स्कूल हैं वहां पर सरस्वती जी की भगवान की सारी फोटो हटा देनी चाहिए. असं आहे की असं जर कोणी म्हटलं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. सरस्वती विद्येची देवता आहे, सरस्वती कलेची देवता आहे आणि आमच्या संस्कृतीमध्ये सरस्वतीचा हा मान आहे. ज्याला भारतीय संस्कृती मान्य नसेल, परंपरा मान्य नसतील आणि हिंदुत्व ज्याला मान्य नसेल असाच व्यक्ती अशा प्रकारचं बोलू शकतो. मला असं वाटतं ते काय बोलले मी ऐकलं नाही, त्यामुळे न ऐकता त्यांच्यावर मी टीका करणार नाही, पण अशा प्रकारे मागणी करणं चुकीचं आहे. महापुरुषांचे फोटो लावा ना, पण त्याकरता सरस्वतीचा फोटो हटवण्याची गरज काय आहे? हे सरकार कुठल्याही परिस्थितीत सरस्वतीचा फोटो हटवणार नाही. राष्ट्रवादी काय म्हणते वगैरे याला काही अर्थ नाहीये. शिवभोजन थाळी बंद करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतलेला नाहीये. मात्र त्याच्यामधल्या तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारींची चौकशी होईल, त्याचा आढावा निश्चितपणे घेतला जाईल. मराठा समाजातल्या ज्या मुलांचे नियुक्ती पत्र रुकलेले होते, सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. मागच्या सरकारकडे ते सातत्याने मागणी करत होते की अधिसंख्य पदं निर्माण करून आम्हाला नियुक्ती द्या, परंतु मागच्या सरकारने ते काम केलं नाही. पण मुख्यमंत्री शिंदेजी यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने अधिसंख्य पदं निर्माण करून आणि त्या माध्यमातून या सगळ्या जे काही तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांना नियुक्ती दिलेली आहे आणि आज त्या नियुक्ती पत्रांचं वाटप हे कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी, मी आणि आमच्या सर्व सहकारी मंत्र्यांनी केलं.